केसरीच्या 4 जुलै 1905 स्फुट सूचनेमध्ये बाळ गंगाधर टिळक लिहितात, मराठी भाषेत नवीन उद्योगासंबंधीचे शब्द सर्व इंग्रजीतील जसेच्या तसे घेता यावयाचे नाहीत आणि सर्व मराठी किंवा संस्कृतवरून मराठीत नवीन बनवता यावयाचे नाहीत. या दोन्ही गोष्टी तात्विकदृष्ट्या खऱ्या आहेत. प्रत्येक बाबतीत ज्याप्रमाणे तारतम्य लागतं त्याप्रमाणे इथंही ते पाहिजे. बुक, स्लेट, पेन्सिल याबद्दल नवीन संस्कृत शब्दांचा उपयोग करणं आता कठीण आहे, परंतु तेवढ्यामुळे मराठी कोशात सदर इंग्रजी शब्दात शुद्ध संस्कृत किंवा शुद्ध मराठी पर्याय देऊ नयेत अथवा दिले असता ती चूक आहे असे मात्र आम्हास वाटत नाही. परकीय राज्यात राज्यकर्त्यांच्या परकीय भाषेतील शब्दांचा भरणा कसा होतो हे मराठी बखरीची भाषा वाचली असता कोणासही समजण्यासारखे आहे. अद्यापही निजामशाहीत मराठी भाषा बोलणारे जे लोक आहेत त्यांच्या भाषेत उर्दू शब्दांचा अधिक भरणा असतो. स्वभाषेत आलेल्या या परकीय शब्दांपैकी बरेच परकीय राज्याबरोबर नाहीसे होतात असाही अनुभव आहे. कारण परकीय राज्य नाहीसे झाल्याबरोबर परकी भाषा शिकण्याचे लोक अर्थात सोडून देतात. मग परकी भाषा शब्द जे अत्यंत रूढ झाले असतील ते सोडून भाषेतून आपोआपच नाहीसे होतात. मराठीत फारसी शब्दांची ही स्थिती झाली आहे आणि इंग्रजी शब्दांचीही केव्हा ना केव्हा अशीच स्थिती व्हायची आहे. शास्त्रीय शब्द किंवा व्यवहारोपयोगी दुसरे शब्द स्वभाषेतलेच असावे हे तत्व पूर्वीच्या लोकासही माहीत होते. असे शिवाजी महाराजांनी मुद्दाम करून घेतलेल्या राज्य व्यवहार कोशावरून दिसतं. परकी भाषेतील शब्द मुळीच घेऊ नयेत असे आमचे मत नाही, पण ते पिठात मीठ या न्यायाने घेतले तरच स्वभाषेत पथ्यकर व रुचकर होतात, नाहीपेक्षा सर्व भाकरी खरट होऊन जाते.